नमस्कार, मी चंद्रकांत रमेशराव राऊत, राहणार इकलासपूर, पोस्ट वाकत, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून माझे वडील रमेशराव राऊत आमच्या गावातील सदन शेतकरी सुभाषरावजी मुला हे माझ्यासोबत आहेत. सांगण्याचा उद्देश आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी शेअर करत आहोत का, गेल्या वर्षी 25/10/2020 रोजी काही तरुण आमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी यांना सांगितलं का विध पावस कमी असल्यामुळे जे चांगल्या कमी पावसावर जे सीताफळ गोल्ड या नावाची व्हेरायटी आहे ती त्याला मार्केट खूप छान आहे, तर ते तुम्ही लावा. त्यांनी लोकांना सजेस्ट केलं, सांगितलं माहिती आणि 2 वर्ष गॅरंटी घेऊ, मार्केट भेटेल, सगळ्या गोष्टी भेटेल. असं 110 रुपये प्रतिरोप या यांनी त्यांनी त्यांच्याकडून बिल घेतलेलं आहे. नंतर असं कळालं का हे आता एक वर्ष झालं, 7-8 महिने झाल्यानंतर या रोपाची तुम्ही वाढ बघू शकता, यांची वाढ झालेली नाही. त्यामुळं आम्ही नंतर जे याचं पेटंट आहे NMK गोल्डन बार्शी येथे मधुबन सोसायटी तिथं गेलो काल, सगळी माहिती घेतली, माहिती आणि ती आम्ही बघितलं का NMK गोल्डची व्हरायटी हे घेतली आणि तिथलं मार्गदर्शन नवनवभाऊ कसपट यांचे मार्गदर्शन घेतलेले. NMK 1 गोल्डन अशा जातीची आम्ही 400 रोपं घेतलेली आहे, 50 रुपये प्रतिरोप आहे. त्यांची नर्सरी खूप छान आहे आणि ती व्हरायटी आम्हाला कळलेली आहे, खूप छान वाटली. गेल्या वर्षी तुम्ही बघू शकता का ही झाडं बघा किती वाढलेली आहेत किंवा खराब आहेत, त्याचा काहीच उपयोग नाही. 300 झाडं आम्ही लावलेली आहेत, त्यापेक्षा इथे कुठे कलम नाही दिसत, काही दिसत नाही आणि पूर्ण क्षेत्र तुम्ही बसून बघू शकता. याच्यामध्ये 300 झाडं लावलेली आहेत, सगळं क्षेत्र हे निकामी गेलेलं आहे, वर्ष वाया गेलेलं आहे आणि मानसिक आणि आर्थिक दोन्ही पण त्यामध्ये झाडांची वाढ ही काहीच नाही. आता हे काढल्याशिवाय पर्याय नाही आहे, त्याला कोणत्या प्रकारचा बेस नाही आहे की छोटी छोटी झाडं कधी मोठी होणार आणि क्वालिटी पाहिजे, आपण क्वालिटी नाही आहे. तर अशा प्रकारे झाडं सगळी मी काढून टाकतो आहे आज आणि नवीन रोपं आणलेली आहेत तर ती तुम्ही बघू शकता. तर ती NMK गोल्डन 1 या जातीचं व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता कलम केलेली आहे आणि खूप छान त्याला पानं वगैरे आहेत, कलम केलेली आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या झाडामध्ये आणि या झाडामध्ये तुम्हाला नक्कीच डिफरन्स कळेल. दोन्ही झाड आहेत, हे आता नवीन आणलेलं झाड आहे आणि गेल्या वर्षी लावलेलं 2 वर्षाचं झाड आहे. तुम्ही दोघांमध्ये फरक बघू शकता. NMK 1 गोल्डन ही व्हरायटी आहे, आता ही व्हरायटी मी इथं लावणार आहे आणि ही व्हरायटीला लावलं असतं काढून टाकावं लागणार आहे. तुम्ही गेल्या वर्षी बिल बघू शकता, 7/11/2020 रोजी धनकृषी असे नावाचं नर्सरी आहे, अलमासपूर मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश इथलं हे बिल आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ती कंपनी तिथली असावी, पण आता सांगण्याचा उद्देश आहे काय याला पर्याय काय, तर सगळ्या लोकांनी ज्यांना झाडं लावायची त्यांनी नर्सरीला स्वतः व्हिजिट द्यायला पाहिजे, मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास नका ठेवू आणि स्वतःची समाजाची शेतकरी बांधवांची जी फसवणूक होत आहे त्याला इथे आळा बसेल. धन्यवाद.